मला ना ह्याच्यातून एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे मी तुमचं म्हणजे त्या काळी आम्ही फील्डवरती पत्रकारिता केली, तुम्ही पहिल्या टर्ममध्ये मुख्यमंत्री असताना शिवसेनेचं सरकार होतं. आम्हाला तुमचं आणि मातोश्री म्हणजे मी म्हणजे उद्धव ठाकरेंचं ट्युनिंग खूपच वेगळ्या लेवलचं तर आम्ही बघितलं आहे. म्हणजे बऱ्याचदा त्यांचं आणि तुमच्यासोबत जसं एकेकाळी मुंडेंचं आणि मातोश्रीचं एक ट्युनिंग होतं, तसं आम्ही बघायचं की हा नवीन भाजप शिवसेना युतीचा एरा आहे. देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंचं एक ट्युनिंग बघायला मिळायचं. म्हणजे आम्ही तुमची तेव्हाची मैत्री पण बघितली आणि आता मी शत्रुता म्हणणार नाही कदाचित, पण एक राजकीय खूपच टोकाचा विरोध तुम्ही एकमेकांना बघताय. म्हणजे उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची मैत्री आणि आताचा एकमेकांना असलेला टोकाचा विरोध, म्हणजे राजकीय शत्रूच म्हणेन मी त्याच्यातलं, हा दोन्ही फेज तुम्हाला स्वतः तुम्ही अनुभवत असाल एक राजकारणी व्यक्ती म्हणून. काय असतं बघा, तुमचे आणि माझे राजकीय मतं वेगळे होऊ शकतात. ठीक आहे, तुम्हाला खुर्ची हवी होती, तुम्ही कॉम्प्रोमाइज केलं, तुम्ही काँग्रेस NCP सोबत गेलात, तुम्ही मुख्यमंत्री आलात, सगळं ठीक आहे. माझी माफक अपेक्षा एवढीच होती की मी तुमच्याशी फोनवर बोलण्याचा प्रयत्न करत होतो. 5 वर्ष मुख्यमंत्री तुमच्यासोबत जो राहिला आहे, 5 वर्ष ज्या व्यक्तीने तुमचा शब्द अर्ध्या रात्री देखील खाली पडू दिला नाही, 5 वर्ष ज्या व्यक्तीने स्वतःच्या पक्षासारखं तुमच्या पक्षाला आणि तुम्हाला सांभाळलं, किमान एवढी तर कटसी आहे की त्या व्यक्तीचा फोन उचलून तुम्ही हे सांगू शकता की नाही देवेंद्र आमचं काहीतरी वेगळं ठरलं आहे, आम्ही नाही येऊ शकत. पण तुम्ही फोन पण घेणार नाही ही जर अवस्था असेल तर याला स्वार्थ नाही म्हणायचं तर काय म्हणायचं? आणि मग अशी जर परिस्थिती असेल तर याचा अर्थ दरवाजे त्यांनी बंद केले. आणि आज तर मी असं म्हणेन मतभेद नाही आहेत, मनभेद आहेत. जे शब्द ते वापरतात, खरं म्हणजे एखाद्या पक्षाच्या प्रमुखाला शोभतं का असे शब्द वापरणं? मला त्यांच्यापेक्षा घाणेरडे शब्द येतात. मी नागपूरचा आहे, मी त्यापेक्षा भयानक भाषा वापरू शकतो, पण मला नाही शोभत ना, मी माझ्या पक्षाचा प्रमुख आहे. त्यांनी पण विचार केला पाहिजे. आणि मला काय फरक पडत नाही, रोज लोक त्यांच्यावर असतात. गेल्या काही वर्षांमध्ये अजिबातच तुमचं बोलणं झालं नाही, कधी बोलण्याचं समोरासमोर आलो तर नमस्कार चमत्कार त्यांच्याकडनं कधी संपर्क करण्याचा प्रयत्न? मला वाटत नाही, त्यांचा इगो इतका आहे की ते काही इच्छा असली तरी संपर्क करतील, आणि मलाही काही फार संपर्क केला पाहिजे असं मनात वाटत.